कालपासून सर्व न्यूज चॅनलमध्ये सर्व रासायनिक खतांचे रेट वाढल्याची चर्चा चालू आहे. आता शेतकऱ्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे की अगोदरच रासायनिक खताचे एक 4-5 वर्षामध्ये 500 रुपयाची बॅग जवळजवळ 1500 रुपयावर गेली आणि हीच गोष्ट जर आणखीन 200-300 रुपयानं वाढली तर आता शेतकऱ्यांनी शेती करायची कशी. आधीच मजूर मिळत नाहीत, मजुरीचे दर वाढलेत, सगळ्या गोष्टीचे दर वाढलेत, पण त्या मानाने शेतमालाला भाव नाही. त्याच्यामुळे आता खर्च आणि उत्पन्न याचं गणित बसवायचं कसं आणि इथून पुढे चालायचं कसं, शेती नवीन पिढीने करायची की नाही हाच मोठा प्रश्न आहे. आणि सरकारचे जे काही धोरण आहेत ते सगळे शेतीला मारक ठरत आहेत. म्हणजे शासनाचे नेमकं धोरण शेती जगवायची की काय शेतकरी उठूनच लावायचा हेच कळत नाही शेतकऱ्याला. आमच्या शेतात केळी, ऊस, कापूस, हळद प्रत्येक रासायनिक खतावर 200-250 रुपये वाढलीत. आम्ही करायचं काय तेच सांगा सर तुम्ही. आता आमच्या शेतकऱ्याला फाशा घ्यायची वेळ आली. आमच्या प्रत्येक गोष्टीला भाव नाही आणि तुमच्या प्रत्येकाला खलत्यामध्ये नेतो आम्ही तर औषध 50,000 25,000 आणि आम्ही ट्रॅक्टर भरून आणतो तर आम्हाला 50,000 होईनं. सध्या उन्हाचं तापमान वाढले त्याच्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. आता मोठं नुकसान म्हणजे भाजीपाल्याचं नुकसान, केळीचं नुकसान, पाणी पुरवठा होत नाही, गारपिटाचा इशारा, पुन्हा वारे वादळ याच्यात केळीचे नुकसान. रासायनिक खताचा वापर कोणत्या पिकावर करत होतो? आता रासायनिक खताचा प्रत्येक लागते मात आता काय करायचं हेच कळण झाले शेतकऱ्यांना करायचं. पिंपराळा गावचा आहे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, हा माझा डिस्ट्रिक्ट आहे. तरी आमच्या शेतामध्ये ऊस आहे, भुईमूग आहे. तरी सध्या भुईमुगाचा खूप टेम्परेचरमुळे, खूप तापमानामुळे शेंगा वगैरे पानं करपत आहेत, शेंगाचं नुकसान झालेलं आहे, शेंगाला कीड लागलेली आहे. तरी येत्या आता पावसाळी हंगामामध्ये सोयाबीन वगैरे आम्ही उत्पादन घेत असतो सर, पण तरी पण आता रासायनिक खताचे एवढे भाव वाढवलेले आहेत गव्हर्नमेंटनं, तरी गोरगरीब शेतकरी सर्व रासायनिक खते आणू शकत नाही, त्याप्रमाणे शेती करण्यास खूप प्रॉब्लेम होतो आहे. सेंद्रिय शेतीसाठी जास्त करून आम्ही पुरत नाव, कारण सगळ्या शेतीला हा सेंद्रिय खत पुरेसं नाही, त्यामुळे शेतीचे दर रासायनिक खताचे दर गव्हर्नमेंटनं खूप वाढवलेले आहेत. तरी पण गव्हर्नमेंटने खताचे दर कमी करावे, कारण गोरगरीब शेतकऱ्यांना फाशी घेण्याचा शिव पर्याय नाही सर.